आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 3 मध्ये अपक्ष उमेदवार संजय उर्फ संभाजी चव्हाण यांना वाढता पाठिंबा, तरुण मतदारांसह महिला वर्गाचाही पाठिंबा आणि आशीर्वाद. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 3 मधून अपक्ष म्हणून संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून प्रचारादरम्यान त्यांना प्रभागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. शिरोळच्या प्रभाग 3 मध्ये पिण्याचं पाणी, गटारीची स्वच्छता, कचरा उठाव अशा समस्या कित्येक वर्ष ठाण मांडून आहेत. नागरी सुविधा सोडवण्यासाठी आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी कोणतीच ठोस पावलं उचलली नाहीत, त्यामुळे प्रभाग समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. इथल्या नागरिकांना सर्व त्या नागरी सुविधा पुरवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय बाळगून संजय उर्फ संभाजी चव्हाण यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे. तरुण तडफदार व्यक्तिमत्व, प्रभागातील नागरी प्रश्नांची जाण आणि सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर राहण्याचा त्यांचा स्वभाव, या गुणांमुळे प्रभागातील तरुण युवा वर्गासह महिला वर्गही नागरी समस्या सोडून प्रभागाचा विकास करण्याची कुवत असणाऱ्या संजय चव्हाण यांच्या पाठीशी उभा राहत आहे. प्रचारादरम्यान संजय चव्हाण यांना वाढता पाठिंबा मिळत असून प्रभाग 3 मधून त्यांचा विजय निश्चित होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे अशी चर्चा प्रभागातील जाणकार व्यक्त करत आहेत. प्रभागात प्रचार फेरीत आघाडी राखत संजय चव्हाण यांनी मतदारांशी सुसंवाद साधत फुगा या आपल्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला बहुमताने विजय करावे असं आवाहन केलं आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 3 मधून संदीप इंगळे.